मनसेचा वाघ रमेश मांजरे साहेब, त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1965 रोजी आहिरे गाव तालुका हवेली येथे झाला. गावातच त्यांचं बालपण गेलं. त्यांचं कुटुंब हे गावातील एक प्रतिष्ठित कुटुंब होतं. त्यांचे वडील हे गावचे सरपंच होते. रमेश वांजळे ही 3 भावंडांमधून थोरले. त्यांची घरची परिस्थिती चांगली होती. त्यांना लहानपणापासूनच तालमीत जाण्याचा नाद होता. त्यांचे शरीर सौष्ठव चांगले असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रखवालदार म्हणून नोकरी मिळाली. महानगरपालिका कामगार म्हणून त्यांची वाकड येथे स्मशानभूमीत काही काळ रखवालदार म्हणून नोकरी गेली. परंतु ही नोकरी जास्त काळ टिकली नाही. पुढे रमेश वांजळे यांच्या आयुष्यात खरा टर्निंग पॉइंट आला. वांजळे यांना रामकृष्ण मोरे यांच्या रूपात राजकीय गुरुच मिळाला. मोरे यांच्या समवेत काम करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी प्रथम आहिरे गावची सरपंच पदाची निवडणूक लढवत विजय मिळवला व येथेच न थांबता त्यांनी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीची निवडणूक लढवली व ते विजयी होऊन पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विराजमान झाले. राजकीय वाटचालीत माघार न घेणे हा त्यांचा मूलमंत्र होता. पुढे जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी तिथे आपल्या पत्नी हर्षदा वांजळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर वांजळे यांनी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत त्यांच्या खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्यांना पक्ष बदलणे हा एकच पर्याय होता. त्यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली परंतु त्यांनी ती नाकारली. त्यानंतर शिवसेना भाजपकडेही उमेदवारी मागितली पण त्यांच्याकडून ही उमेदवारी मिळाली नाही. अखेर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्ता धरला. ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली व त्याचवेळीच खडकवासला मतदारसंघात ते आमदार होणार अशी चर्चा सुरू झाली. ते अजून एक गोष्टीसाठी प्रसिद्ध होते, ते म्हणजे त्यांच्या अंगावरील सोने. वांजळे यांना चक्क वृत्तवाहिन्यांनी गोल्ड मॅन ही पदवी बहाल करून टाकली. हळूहळू ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. रमेश वांजळे यांची खरी ताकद म्हणजे त्यांच्याकडे असलेली कार्यकर्त्यांचे जाळे. त्यांच्या उत्कृष्ट भाषणशैलीमुळे मतदारसंघात खूप चांगली पकड होती. प्रचारातही त्यांनी आगळी वेगळी पद्धत होती. सुरुवातीला अंगभर सोने असल्याने त्यांच्यावर टीकाही केली परंतु त्यांनी आपल्या वाणीने विरोधकांवर मात केली. रमेश वांजळे यांना तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरांचे अभंग मुखपाठ होते. वांजळे यांच्या निवडणुकीत मोठ्या मताधिकाराने विजय झाला. पुढे विधिमंडळात त्यांचे विकराळ रूप बघायला मिळाले. कारण अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनात त्यांनी अबू आझमी यांच्या समोरील माईकचे पोडियम उकरून काढले. रमेश वांजळे यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मोठा दबदबा होता. लष्करी अधिकाऱ्यांसोबत असलेल्या चांगल्या संबंधामुळे त्यांनी ज्यूस बार टाकला होता. त्यातून आर्थिक वृद्धी साधता आली. त्यांनी यातून मिळालेला पैसा जमिनीत गुंतवला. जमीन खरेदी विक्रीतून त्यांनी पुढे बरीच संपत्ती कमवली. त्यांनी आपली संपत्ती घरात न ठेवता ती त्यांनी गरजूंना बरीच मदत केली. त्यांनी गरीब लोकांसाठी काशी यात्रा घडवण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. यातून त्यांनी हजारो नागरिकांना स्वखर्चाने काशी यात्रा घडवली. तसेच दलित समाजाला दीक्षाभूमीचे दर्शन तर मुस्लिमांना अजमेरची यात्रा त्यांनी घडवली. या गोल्डमॅनचा 2011 हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने पुण्यासहज पूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्यासारखा एका चांगल्या नेत्यास, उत्कृष्ट वक्त्यास महाराष्ट्र मुकला होता. रमेश वांजळे यांचा राजकीय वारसा आता साहिली वांजळे ह्या चालवतात. त्या पुण्याच्या विमलबाई गरवारे कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत. आता यावर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून विजय मिळवला आहे. वांजळे यांची इच्छा होती की झोपडपट्टीचं पुनर्वसन, वंचित विद्यार्थ्यांसाठी शाळा अशा सुविधा द्यायच्या होत्या. सायलीनी या वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.